कर्ज काढून सण साजरे करू नका अशी भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस घेऊ नका असं आवाहन करणाऱ्या तुकाराम मुंडेंना अखेर महापालिकेनं खोटं पाडलंय. संचालक मंडळानं पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केलाय. अखेर पीएमपीएल कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झालाय. पीएमपीएल संचालक मंडळानं बोनस न देण्याच्या तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाला बाजूला सारत कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. बोनसमुळे 32 कोटींचा बोजा महापालिकेवर पडणार होता. कर्ज काढून सण साजरा करायला तुकाराम मुंडेंचा विरोध होता. कामगारांनीही गुरुवारी बोनससाठी आंदोलन पुकारलं. बोनससाठी लागणारे 32 कोटी पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिका देणार आहेत. कामगारांना किमान 26,000 ते जास्तीत जास्त 1,03,000 रुपये बोनस मिळणार आहे. पी एम पी एल च्या सर्व संचालक मंडळाची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 8.33% बोनस आणि 12,000 रुपये सानुग्रह अनुदान हे प्रत्येक पी एम पी एलच्या कर्मचाऱ्याला देण्याचा निर्णय या बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आज लोकशाहीच्या मार्गाने गेले 2 दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय आणि आज संचालक बोर्डाच्या मीटिंगमध्ये जो निर्णय झाला हा इथल्या श्रमिकांचा विषय आहे असं या ठिकाणी मी जाहीरपणे नमूद करतो. श्रमिक शक्ती व सर्व संघटना एकवटल्या, त्यामुळे आता आजचा विजय हा वैयक्तिक कोणाचा नसून हा इथल्या कामगारांचा विजय आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. तुकाराम मुंडेंनी स्वतःला मिळणारा बोनस नाकारलाय, तसंच पुढल्या वर्षी बोनस मिळणार नाही असंही जाहीर करून टाकलंय. कंपनीनुसार बेसिकली सर्वांना बोनस म्हटलंय, त्याच्या मला लागू आहे, पण मी ते बोनस घेणार नाही. मी नवी मुंबईचा कमिशनर असतानाही मी स्वतः बोनस घेतलेला नव्हता आणि त्याबरोबर मी माझ्या अधिकाऱ्यावर्गांना म्हणजे इथले जे सर्व अधिकारी आहेत त्यांना पण आवाहन करणार आहे की आपण अधिकारी आहात, कृपया ह्या बोनस घेऊ नका. त्यांच्यानंतर त्यांना घ्यायचं असेल त्यांना डिसिजन घेता येईल, मला तो लादता येणार नाही. पण माझं निश्चित आवाहन राहील कमीत कमी अधिकारी वर्गाने हे बोनस नाकारावं. बोनस मिळाल्यावर आता कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल. बोनससाठी भांडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता त्याच उत्साहाने पीएमपीएल तोट्यातून बाहेर काढण्यासाठीही झटून कामाला लागावं हीच अपेक्षा. नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.